कसपावडा इथल्या के डी सी सी बँक शाखेत 32 अपहार प्रकर्णी, शाखा अधिकारी कॅशियर आणि सराफाला अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आज वीस तोळे सोने आणि अकरा किलो चांदीचे दागिने असा सुमारे दहा लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केलाय ज्या सराफाला हे दागिने विकले होते त्याच्याकडून ते जप्त केलेत कसबा बावडा इथल्या केडीसी बँकेतील एकतीस सोनेतारण प्रकरणात एकशे एक, एक तोळ्याचे बनावट दागिने असल्याचं उघड झालं होतं यातून बत्तीस लाख रुपयांचा अपहार झाला होता या, चा या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं बँकेचे शाखाधिकारी संभाजी पाटील कॅशियर परशुराम नाईक आणि सराब सन्मुख ढेरे या तिघांना अटक केली होती यातील सराब सन्मुख ढेरेनं बँकेतील हे दागिने वितळवून गुजरीतील सराफ अशोक माळी यांना विकल्याचं निष्पन्न झालंय अपहारातील दागिने विकून ढेरेनं आपल्या दुकानात सोन्याचा चांदीच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या त्यानं विकलेले आणि दुकानात ठेवलेले वीस तोळे सोन्याचे आणि अकरा किलो चांदीचे दागिने असा एकूण दहा लाख रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी आज जप्त आहे